मीरा माझं चुकलं ना सगळं. नाही खरंच खूप मोठी चूक केली मी. मी समीरला हे सांगायलाच नको होतं ना ग, पण मी आपली कौतुकाने त्याला सांगायला गेले की किती खंबीरपणे उभा आहेस बायकोच्या मागे. पण तू सुद्धा एवढी मोठी गोष्ट त्याला सांगितली नसशील असं वाटलंच नाही ग मला. माझं तोंडच गळक मिलीच. मी बोलले नसते ना तर समीरला आयुष्यात ही गोष्ट कळलीच नसती. प्लीज मीरा माफ कर बाई मला. सॉरी सॉरी ग खरंच. आई मी खरंच मुद्दाम लपवायचं म्हणून लपवलं नव्हतं. वेळच नाही आली सांगायची समाव. आणि वेळ वाईट ग, वेळ वाईट बाकी काही नाही. आता आत्ताच नेमकं त्या मौलिकनी घरात एवढा गोंधळ घालून ठेवलाय ना, घरातलं वातावरण अगदी गढूळ झालंय. आणि या वातावरणात ना मला अगदी गुदमरायला होतंय बघ. काही सुचत नाहीये मला. त्यात आईंनी तुझ्यावर आवाज चढवला. नाही नाही माझ्यामुळे झालंय सगळं. माझ्यामुळे झालंय हे सगळं. नाही नाही असं कस. या घरातला सगळ्यात मोठा आधार तुझा म्हणजे आई. तो खांबच कोसळला ग. माझ काय ग, मी उठता बसता त्यांची बोलणी खातच असते. माझं जाऊ दे. पण आज त्या तुझ्याशी असं बोलल्या. नाही नाही सहनच होत नाहीये मला हे. अगदी अंगावर काटा येतोय माझ्या. नाही नाही उठ चल उठ. काय कुठे? आईंकडे. आज त्यांनी माझा कितीही अपमान केला तरी चाल, पण त्या तुझ्याशी असं का वागल्या याचा जाब विचारल्याशिवाय आज मी स्वस्थ बसणार आई. प्लीज असं काहीतरी नको. नाही नाही चूक माझी झालीये. मला ती निस्तरू दे. त्याशिवाय मला चैन पडणार नाही आता. चल तू चल तू प्लीज चल बाई चल बाई चल. आई जरा बोलायचं होतं तुमच्याशी. तुम्ही मीरावर एवढा आवाज चढून का बोललात? बघा ना बिचारी किती कावरी बावरी झाली हो. मी आवाज नाही चढवला. आई म्हणजे मला म्हणायचं होतं नेहमी प्रेमानं वागणारा माणूस थोडं जरी कोरडं बोलला ना तरी ते एकदम रागवल्यासारखं वाटतं. तुम्ही मला नेहमी बोलता हो आई. मला काय आता सवय झाली आहे ते ऐकून घ्यायची सहन करायची. पण तिला त्याची सवय नाही हो बिचारीला. मी असं काहीही वडवाकडं बोललेली नाही. आई शब्दांपेक्षा स्वर लागता तो मनाला.